या रिपोर्टमध्ये मला अतिशय आनंद आहे की विशेषतः अनेक कथित मागास जिल्ह्यांनी, आता कोणाला मागास म्हणायचंच नाहीये, त्याच्यामुळे किंवा आकांक्षी जिल्ह्यांनी ज्या प्रकारे वेगवेगळ्या इंडिकेटर्सवर, विशेषतः हेल्थच्या इंडिकेटर्सवर चांगली प्रगती काही ठिकाणी झालेली आहे, मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची आहे. आणि त्या दृष्टीने हा जो काही लोकसत्ताचा उपक्रम आहे हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. मी लोकसत्ताचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि जे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्वड आहेत त्यांच्या क्रेडिबिलिटीमुळे, त्यांच्या नॉलेजमुळे आणि त्यांच्या अभ्यासामुळे या रिपोर्टची क्रेडिबिलिटी प्रचंड आहे. आणि म्हणून सरकार म्हणून देखील हा रिपोर्ट आम्ही वापरू, सरकार म्हणूनही या रिपोर्टच्या आधारावर पुढचं जे काही आमची वाटचाल आहे, जे काही प्लॅनिंग आहे, त्या प्लॅनिंगमध्ये याचा कसा उपयोग आम्हाला करता येईल तो आम्ही निश्चितपणे करू. मग अशी गिरीजीनी गमतीने या ठिकाणी सांगितलं की पत्रकारितेत आम्ही शिकलो की लाय बिगर लाय अँड स्टॅटिस्टिक्स. आम्ही देखील एवढंच शिकलो आहे की प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात, युअर साईड, माय साईड अँड ट्रू साईड. आणि या तिन्ही ज्या साईड असतात या स्टॅटिस्टिक्सच डिटर्मिन करतात. तुमची साईडला तुम्ही स्टॅटिस्टिक्स मानता, माझ्या साईडला मी स्टॅटिस्टिक्स मानतो, पण त्याचं जेव्हा खरं विश्लेषण होतं त्यावेळेस त्याची ट्रू साईड म्हणजे त्याची खरी बाजू ही समोर येत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून जी काही खरी बाजू आहे, आणि जोपर्यंत मला असं वाटतं की स्टॅटिस्टिक्सचा वापर हा करत असताना जे काही कमी वाटत आहे ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण जे कमी आहे हे ऍक्सेप्ट करणार नाही आणि ते ठीक करण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत ते कधीच ठीक होणार नाही. अनेक वेळा सरकार म्हणून आपण डिनायल मोडमध्ये असतो आणि सगळं आम्ही करतो ते चांगलंच आहे अशा प्रकारची भावना तर सरकारमध्ये, सगळ्या कुठलंही सरकार असो, थोडी बहुत असतेच. पण मला असं वाटतं की आज जेव्हा आपण परिवर्तनाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आहोत, अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे एखादी गोष्ट जर आपल्याला लक्षात आली की एखाद्या इंडिकेटरमध्ये कमतरता आहे तर त्याला आपल्याला कसं चांगलं करता येईल हा प्रयत्न करून त्यापेक्षा चांगली आणि मोठी रेष ही आपल्याला कशी ओढता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. आणि मला विश्वास आहे की आमचं सगळं जे डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते देखील या रिपोर्टच्या आधारावर आपापल्या डिस्ट्रिक्टमध्ये अधिक चांगलं काम करायचा प्रयत्न करतील आणि त्याकरता त्यांना जी काही मदत लागेल ती मदत करण्याचा प्रयत्न आम्ही देखील निश्चितपणे करू. मी पुन्हा एकदा लोकसत्ताचं मनापासून अभिनंदन करतो. या चांगल्या कार्यक्रमाला आपण मागील वर्षी बोलवलं, यावर्षी बोलवलं, पुढच्या वर्षीचं माझं बुकिंग घेऊन घ्या. म्हणजे तुम्ही नाही बोलवलं तर मी आधीच सांगून देतो की बोलवा. कारण असं आहे की विविध माध्यमांच्या अनेक अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये आम्ही जात असतो आणि तो देखील एक संवादाचं माध्यम आहे. पण असा कार्यक्रम जो आहे हा अशा कुठल्याही कार्यक्रमापेक्षा जास्त मिनिंगफुल वाटतो. आणि म्हणून अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही दिलं नाही तर निमंत्रण मागून घेऊन मी यायला तयार आहे.